या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। केरळच्या मलप्पुरम मध्ये पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झालाय। बोटीत 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते आणि या घटनेत काही जण बेपत्ता देखील झालेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बेपत्ता प्रवाशांचा हा शोध घेतला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे। ही दुर्घटना रात्रीच्या वेळी घडल्यानं बचाव कार्याला अडथळे निर्माण होत होते। आता नौदलाचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।